अधिक मास, अधिक मासाच्या विषयीची माहिती 2020 सालची, त्याच्यामध्ये कोणते योग आहेत, कोणत्या तिथी आहेत, त्याविषयीची पूर्ण माहिती। अधिक मास हा याविषयीची मी माहिती आपल्याला सांगत आहे। सूर्याच्या 12 संक्रांतीच्या आधारावर 12 महिने असतात। वशिष्ठ सिद्धांतानुसार भारतीय हिंदू संस्कृतीचे जे कॅलेंडर आहे त्यामध्ये सूर्यमास व चंद्रमास यानुसार ते कॅलेंडर चालते। ह्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक 3 वर्षांनी पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास किंवा त्याला मराठीमध्ये अगदी त्याला धोंडा महिना सुद्धा म्हणतात। म्हणून एक म्हण आहे दुष्काळात 13वा महिना। म्हणजे आमच्या भागात हा कायम दुष्काळ स्वरूपी आमचा भाग आहे आणि तिथं एक महिना वाढला की बाकी कर्ज प्रकरण इत्यादीच्या दिवशी जर त्रास होतो त्याला म्हणून हे म्हण आहे की दुष्काळात 13वा महिना। त्याप्रमाणे हा जो 13वा महिना आहे हा अधिक मास असतो आणि अधिक मासामध्ये आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा आराधना त्यांचं वाचन आपण पारायण वगैरे करायची प्रथा आहे। देवधर्म ह्यामध्ये सगळा पूर्ण करायचा आहे। तर 12 महिने असतात त्यात हा 13वा महिना येतो। अधिक मास चंद्रवर्षाचाच एक भाग आहे व तो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या अंतराने येतो। अधिक मास हा चंद्रवर्षाचाच एक भाग आहे आणि तो 32 महिने आणि 16 दिवस व 8 तासाच्या अंतराने येतो। ह्याची उत्पत्ती सूर्यवर्ष व चंद्रवर्ष, सूर्यवर्ष व चंद्रवर्ष त्यामधील अंतरांचे संतुलन करण्यासाठी ह्याची उत्पत्ती होते। भारतीय गणाच्या पद्धतीनुसार प्रत्येक सूर्यवर्ष हे 365 दिवस आणि 6 तासाचे असते तर चंद्रवर्ष हे 354 दिवसाचे असते। ह्या दोन्ही सूर्यवर्ष व चंद्रवर्षातील अंतर हे 11 दिवसाचे असते व हे अंतर तुम्ही 3 वर्षांनी 1 महिन्याचे होते। हे अंतर समान करण्यासाठी 1 चंद्रवर्षाची निर्मिती होते व ती अतिरिक्त महिना असतो म्हणून त्याला अधिक मास असे म्हणतात। म्हणजे जे सूर्य चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष आहे त्या दोन्हीच्या मध्ये 11 दिवसाचा फरक असतो आणि त्या 11 दिवसाचा फरक हा 3 महिने म्हणजे 11-11 3 महिने बरोबर 1 महिना होतो आणि त्यानंतर मग चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांचं जे अंतर असतं ते समान होतं। अशा प्रकारचा ह्या अधिक मासाची निर्मिती आहे। ह्या मासाला किंवा महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। याविषयीचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे। पुरुषोत्तम मास का म्हणतात त्याविषयी छोटीशी कथा आहे ती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ह्या अधिक मासाचे अधिपती स्वामी हे भगवान विष्णू आहे व त्यांचेच एक नाम पुरुषोत्तम आहे म्हणून त्यांना पुरुषोत्तम मास, अधिक मास आणि मराठीमध्ये धोंडा महिना असे म्हणतात। आता ह्या महिन्यामध्ये कोणकोणते योग आहेत तर ह्यामध्ये 19 वर्षानंतर 2 महिने अश्विन मासाचा योग आला आहे। म्हणजे अश्विन महिने 2 आहेत, अश्विन आणि निज अश्विन असे 2 महिने ह्या ह्याच्यात तयार झाले आहेत। म्हणजे अश्विन महिना हा ह्याच्या अगोदर 2001 अश्विन महिन्याला डबल झाला होता त्याप्रमाणे आता 2020 हा अश्विन महिना अधिक मास म्हणजे डबल झालेला आहे तर निज अश्विन सुद्धा त्याला म्हणतात। 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर हा काळ अधिक मास आहे म्हणजेच तो पुरुषोत्तम मास आहे, तो धोंडा महिना आहे। त्यामुळे 15 दिवसाचे अंतर आले आहे। जानेवारी म्हणजे ह्या दिवसामुळे 15 दिवसाचे अंतर हे सणाच्या मध्ये आलेलं आहे। जानेवारी ते ऑगस्ट मध्ये येणारे सण हे 10 दिवस अगोदरच येतील व सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये येणारे जे सण आहेत ते 10-15 दिवस उशीर येतील। त्यामुळे ह्या अधिक मासामुळे त्या येणाऱ्या सणांच्यावर सुद्धा फरक पडलेला आहे। काही सण 10 दिवस अगोदर येतील तर काही सण 10-15 दिवस उशीर येतील। ह्या अधिक मासामध्ये
15 दिवसाचा शुभ योग आहे। हे शुभ योग आहेत आणि ह्या योगामध्ये तुम्ही जे सांगितलेले कर्म आहे ते तुम्ही करा आणि त्याचं फळ आहे ते तुम्हाला मिळेल, कारण हे अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो, त्यामुळे हे जे योग आहेत ज्या तिथे आहेत ते तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या। अधिक मासात सर्वात सिद्धी योग 9 दिवस आहेत। सर्वात सिद्धी म्हणजे योग असतो तर तो कशाचा असतो मी पुढे सांगितलेला आहे, तर तो सर्वात सिद्धी योग हा 9 दिवस आहे। द्विपुष्कर एक योग आहे तो 2 दिवस आहे। अमृत सिद्धी जो योग आहे तो 1 दिवस आहे। व पुष्य नक्षत्र योग आहे हे 2 दिवस आहे। आता आपण पाहूया हे योग कोणत्या तारखेला आहेत। सर्वार्थ सिद्धी योग हा 20 सप्टेंबरला आहे, तो 1, 2, 4, 6, 7, 9, 11 आणि 17 ऑक्टोबर 16 सप्टेंबरला आहे आणि 1, 2, 3, 1, 2, 4, 6, 7, 9, 11, 17 ह्या ऑक्टोबर महिन्यातल्या तारखा आहेत। ह्या सर्वसिद्धी सर्वार्थ सिद्धी योग आहे आणि ह्या काळात आपण व्रत पूजा ही श्री विष्णूंची केल्याने सर्वसिद्धी सर्वार्थ सिद्धी तुमच्या पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होतील। म्हणून ह्या काळामध्ये आपण विष्णूंची पूजा करायची आहे। विष्णूंची पूजा करताना आपण त्यांचं विष्णू सहस्त्रनाम, विष्णू पुराणांच्या बाकीचे जे काय हे आहेत मंत्र आहेत, त्यामध्ये तुम्ही विष्णूंचे मंत्रामध्ये तुमचं त्याच्याविषयी सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पहा। पण त्याच्यामध्ये काय काय आहे म्हणजे कशा कशाची आपण पूजा अर्चा करायची, कोणत्या पद्धतीने करायची, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तोही अवश्य पहा। त्यानंतर द्विपुष्कर योग आहे। द्विपुष्कर योगला डबल म्हणजे तुम्हाला फलित मिळतं असं ह्या द्विपुष्कर योगाची माहिती आहे। 19 आणि 27 सप्टेंबरला हा योग आहे। ह्या काळामध्ये केलेली व्रत पूजा दान धर्म तुम्ही जे कोणतेही कार्य कराल त्याचं जे फलित आहे तुम्हाला हे डबल मिळतं, म्हणून त्याला द्विपुष्कर योग असे म्हणतात। व त्याचं फळ आहे हे तुम्हाला दुगुण मिळतं, डबल मिळतं, म्हणून यास द्विपुष्कर योग असे म्हणतात। त्याचबरोबर आता त्याच्यानंतर अमृतसिद्धी योग आहे। अमृतसिद्धी योग एक आहे आणि त्यानंतर आपण नेहमी माहित आहे पुष्य नक्षत्र तो आहे 10 ऑक्टोबरला। रवी पुष्य हा 10 म्हणजे रवी पुष्य आहे तो 10 ऑक्टोबरला आहे आणि 11 तारखेला सोम पुष्क असे 2 नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र 2 दिवशी आल्यामुळे हा 2 दिवसीचा विधी। अशा प्रकारे हे योग व नक्षत्र ह्या अधिक महिन्यामध्ये आहेत आणि त्याचा अधिक फायदा करून ह्या घेण्यासाठी हा अधिक मास असतो आणि त्यालाच अधिक मास म्हणतात। आणि ह्या अधिक मासाच्या विषयी तुम्हाला माझे अजून काही व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, अधिक मासास पुरुषोत्तम मास का म्हणतात, अधिक मासात काय दान करावे आणि त्याचं कोणतं फळ मिळेल ह्याविषयीचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे। अधिक मासात दान कोणतं द्यावे आणि कोणाला द्यावे ह्याविषयीचा एक माझा व्हिडिओ आहे। आणि अधिक मासात आपण व्रतपूजा विधी आणि म्हणजे कशाचं आपण करायचं आहे, काय वाचल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, अशा प्रकारचं विष्णूंच्या विषयीची जी काही माहिती आहे ती मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मिळेल। अशा प्रकारे हे व्हिडिओ आहे, तेही तुम्ही अवश्य पहा। आणि ह्या व्हिडिओचं तुम्हाला माहिती कळली असेल, हे जे 4-3 योग आहेत, 4 योग आहेत, ह्या योगाचं तुम्ही फलित फायदा करून घ्या। आणि ह्या अधिक मासामध्ये आपण व्रत पूजा हे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या अधिक स्वरूपाच्या होतील, म्हणून त्याला अधिक मास म्हणतात। कशी वाटली माहिती, आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।